कोरोना वायरस यह महामारी चिकन से होती है, ऐसी अफवाह कुछ लोग फैला रहे हैं। इसे गंभीरता से लेते हुए प्रशासन ने इस मामले की शिकायत साइबर पुलिस के पास की थी, जिसके बाद कार्रवाई हुई और दो व्यक्तियों को गिरफ्तार भी किया गया है। पकड़े गए आरोपियों में से एक आंध्र प्रदेश और दूसरा उत्तर प्रदेश से गिरफ्तार किया गया है। मुर्गियों में कोरोना वायरस के लक्षण होने की अफवाह सोशल मीडिया में फैलाई गई थी। हालांकि कोरोना वायरस के लक्षण मुर्गियों में होने का एक भी मामला सामने नहीं आया है। प्रशासन ने इस मामले को गंभीरता से लेते हुए साइबर पुलिस के पास इसकी शिकायत की, मामला दर्ज कर पुलिस द्वारा आगे की कार्रवाई की गई। साथ ही स्वास्थ्य संबंधित विषय में लोगों को किसी तरह की परेशानी ना हो, इसलिए एक विशेष बैठक में दुग्ध विकास मंत्री सुनील केदार ने मार्गदर्शन किया। नमस्कार, मी आज आपल्या सगळ्यांना इथे विनंती करतोय की कोरोना विषाणूचे संकट ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने संपूर्ण भारत 21 दिवसांकरिता लॉकडाऊन करण्यात आलेला आहे। कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधक उपाययोजनेची पावले तातडीने उचललेली आहे। ह्या रोगाचे प्रसार थांबण्यासाठी लोकांचे विलगीकरण व गर्दी टाळण्याच्या उपाययोजना शासनाकडून करण्यात येत आहे। ही विषाणूला रोखण्यासाठी लढा सुरू झाला असून त्यात आपण आपले स्वयंशिस्तीने स्वतःचे व देशाचे रक्षण करावे अशा प्रकारची भावना आणि विनंती आपल्यापुढे त्या ठिकाणी सादर करतोय। विषाणूपासून संरक्षण करीत असताना स्वतःची रोग प्रतिशक्ती वाढवणे तितकेच महत्त्वाचे आहे। रोग प्रतिकार शक्तीने आपण विविध आजाराचा प्रतिकार करू शकतो। रोग प्रतिकार शक्ती वाढवणे महत्त्वाचे साधन म्हणजे शरीराला लागणारी पोषण द्रव्य। यापैकी शरीरात असलेली प्रथिनांची प्रोटीन मात्रा रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते। आहारातील दूध, अंडी, चिकन, डाळी ह्या वस्तूमध्ये प्रथिनाचे प्रमाण अधिक असते। शरीरासाठी आवश्यक प्रथिनाची पूर्तता झाल्यामुळे आरोग्य चांगले राहते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते। नुकतेच समाज माध्यमावर चिकनमध्ये कोरोना विषाणू असल्याची अफवा पसरवण्यात आली होती। त्याची तत्काळ दखल शासनाने घेऊन असा गैरसमज पसरवण्याच्या विरोधात गांभीर्याने दखल घेत सायबर पोलिसांना गुन्हा दाखल करून दोन व्यक्तीला अटक करण्यात आली होती। त्यापैकी एक व्यक्ती हा आंध्र प्रदेशचा आणि एक व्यक्ती हा उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले होते। कोंबड्यामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याचा कुठलाही शास्त्रीय दृष्ट्या आधार नसून जगामध्ये कोंबड्यामध्ये कोरोना विषाणू आढळल्याची एकही घटनेची नोंद नाही। संचारबंदी काळात दूध, ब्रेड, अंडी, मासे, मांस ह्या जीवनावश्यक बाबी असल्याने त्याची वाहतूक विक्री यांना प्रतिबंधक यादीतून वगळण्यात आलेले आहे। याविषयी काही अडचण उद्भवल्यास पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंग यांच्याशी आपण फोनवर संपर्क साधू शकता। त्यांचा नंबर आहे 9422885511 किंवा अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन श्री फरकाळे यांचा टेलिफोन नंबर आहे 9423207070 यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि कुठं काही याच्या विक्रीला आळा होत असेल, याच्या त्या ठिकाणी कुठे ह्या ही वस्तू मिळण्यापासून कोणाला त्या ठिकाणी थांबवण्यात येत असेल, यांचे दुकानं बंद होत असेल, यांचं ट्रान्सपोर्टेशन बंद होत असेल, तर आपण मला ते सांगावं। कारण दूध, अंडी आणि असलेलं त्या ठिकाणी चिकन हे अत्यंत महत्त्वाचं प्रोटीन देणारं आहे। दुधामध्ये हळद टाकून समजा पिलं तर ते अति जास्त त्या ठिकाणी उपयोग असते। दुधापासून दही आणि दह्याचं ताक केलं तर तेसुद्धा याच्यामध्ये अत्यंत प्रभावी असं आपल्याला होऊ शकतो। म्हणून याचं सेवन आपण करावं अशा प्रकारचं सुद्धा मी आपल्याला पशुसंवर्धन मंत्रीने त्यांना आपल्या त्या आपल्यापुढे हा ही विनंती आपल्या करतो। प्रतिबंधक कारवाईच्या काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होणाऱ्या दूध उत्पादनास मागणीच्या अभावाने अडचणी सामना करावा लागत आहे। तरी दूध उत्पादक संघाने ठरवलेल्या हमी भावात शेतकऱ्यांकडून दूध विकत घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। जिल्हा दूध उत्पादक संघाकडे शिल्लक राहिलेले दूध राज्य शासन खरेदी करणार असून मानधनाच्या माध्यमातून राज्यात आवश्यक दुधाचा पुरवठा करण्याची उपाययोजना करण्यात येईल। दूध प्रक्रिया केंद्रामध्ये लागणारा आवश्यक कच्चा माल जसे डाय, स्टॅबिलायझर, प्रिझर्वेटिव्ह, फ्लेअर, फॅट, पॅकिंग मटेरियल किंवा कोळसा किंवा तुमचं त्या ठिकाणी असलेला फर्नेस ऑइल ह्या सगळ्याचं पुरवठा सुरू होईल याकडे शासनाचा दुग्ध व्यवसाय विभाग लक्ष घालीत पुरवित आहे। दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ याची खरेदी व विक्री संदर्भात कुठलीही अडचणी असल्यास दुग्ध आयुक्त
श्री पोयाम यांच्याशी यांच्याशी टेलिफोनवर आपण संपर्क साधावा. त्यांचा क्रमांक आहे 9881944159. आपण संपर्क साधावा, त्याच्यावर त्यांनी व्हॉट्सअप पाठवावं आणि नेमकं असं सरसकट आरोप न करता नेमकं ज्या ठिकाणी अडचण आहे, ज्या तालुक्यात, ज्या गावी, ज्या जिल्ह्यात अडचण आहे, त्याची तापडतोडत आम्ही त्याची दखल घेऊन त्याच्यामधून तुम्हाला मार्ग काढून देऊ. कोरोनाविरुद्ध प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत शासनाने स्वतःच्या घरी राहण्याच्या ज्या सूचना दिल्या आहे, नागरिकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम राखण्याकरता योगा करावा माणसाने घरामध्ये, त्यामध्ये त्या ठिकाणी प्राणायाम करावा, सूर्यनमस्कार करावा, दोरीवरच्या उड्या माराव्या, हे व्यायाम करून स्वतःचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टी मजबूतीची ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला एक चांगलं स्वास्थ्य ठेवण्यामध्ये मदत होईल. मी याबद्दल आपल्या त्या ठिकाणी विनंती करतो की आपण या सगळ्या गोष्टीचा नक्की विचार विनय करून तशा प्रकारचं वागावं, जेणेकरून आज ह्या देशावर राष्ट्रीय संकट जे आलेलं आहे, जीवनाच्या प्रत्येक माणसाच्या जीवाशी भेडसावणारा जो विषय त्याला हाताळण्यासाठी मदत करू अशा प्रकारचं आवाहन करतो. आपण माझ्या विनंतीचा मान कराल आणि राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या महाराष्ट्रामध्ये केलेल्या उपाययोजनाला आपण साथ द्याल ही विनंती करतो. आपण याचा विचार कराल, आपल्याप्रती विश्वास प्रकट करतो. लोगों में अफवाह आग की तरह फैलती है और लोग अफवाहों पर यकीन भी बड़ी आसानी से कर लेते हैं. अभी कोरोना वायरस के बढ़ रहे प्रकोप के चलते अफवाह थी चिकन खाने से यहां बीमारी फैलती है, जिसके चलते लोगों ने चिकन खरीदी में रुचि नहीं दिखाई, जिस कारण पोल्ट्री फार्मर्स का काफी नुकसान हुआ है. गौरतलब है कि चीन की वुहान से आई इस महामारी ने प्रत्येक देश की चिंता को बढ़ा दिया है. इससे संरक्षण के लिए व्यक्ति को रोग प्रतिकारक क्षमता बढ़ाना अति आवश्यक है. रोग प्रतिकारक क्षमता से ही किसी बीमारी से लड़ा जा सकता है. शरीर की क्षमता बढ़ाने के लिए प्रोटीन मदद करता है, जो हमें दूध, अंडे, चिकन, दाल इत्यादि से मिलता है. इस पर दुग्ध विकास मंत्री सुनील केदार का कहना है कि 21 दिनों के लॉकडाउन के चलते जीवन आवश्यक चीजों के अलावा सामाजिक और अन्य निजी प्रतिष्ठानों पर प्रतिबंध लगाया गया है. यदि इसमें किसी भी तरह की परेशानी आती है तो पशु संवर्धन आयुक्त सचिंद्र सिंह और अतिरिक्त पशु संवर्धन आयुक्त से संपर्क करें. साथ ही दूध प्रक्रिया के लिए लगाया जाने वाला आवश्यक कच्चा माल जैसे डाई, स्टेबलाइजर, प्रिजर्वेटिव, फ्लेवर, फैट, पैकिंग मटेरियल, खाने का रंग इत्यादि की पूर्ति दुग्ध व्यवसाय विभाग से किया जाएगा. दूध व दुग्ध जन्य पदार्थ इसकी खरीदी और बेचने के संदर्भ में किसी भी तरह की परेशानी आने पर दुग्ध आयुक्त पोयाम से संपर्क की अपील सुनील केदार ने की है.